आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल अरे रावीची भाषा वापरणाऱ्या स्वार्थी नेत्यांना जशास तसे उत्तर देऊ शाहू महाराजांच्या विचारांची स्वाभिमानी जनता मल्टी स्टेटचा ठराव हाणून पाडणार आमदार चंद्रदीप नरके, पीएन एन पाटील यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी माजी खासदार उदय सिंह गायकवाड दिग्विजयकर आवाडे बजरंग देसाई यांच्यासह अनेकांचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बळी घेतला चंद्रदीप नरके यांनी गोकुल मल्टीस्टेटला विरोध करण्यासाठी आयोजित दूध उत्पादकांच्या मेळाव्यात केला आहे आमदार चंद्रदीप नरके यांनी मल्टीस्टेटच्या विरोधासाठी दंड थोपाटला आहे आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुल मल्टीस्टेटला विरोध करण्यासाठी दूध उत्पादकांचा मेळावा निगवे आयोजित केला होता ते मेळाव्यात बोलत होते यावेळी नरके बोलताना म्हणाले नेते असणारे पी एन पाटील हे ठरावाला कोण विरोध करणाऱ्याला बघून घेऊ त्यांची पळताबुई थोडी करू अशी हुकुमशाहीची भाषा करत आहेत शाहू महाराजांच्या विचाराची स्वाभिमानी जनता हा ठराव हाणून पाडून जशास तसे उत्तर देईल सत्ता व विधानसभा निवडणुकीसाठी गोकुळचा वापर करायचा हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे आपण केलेल्या वक्तव्यावर पी एन पाटील यांची दुटप्पी भूमिका लोकांसमोर आली आहे गेले महिनाभर ते गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी आटापिटा करत आहेत तेच म्हणतात जर शेतकऱ्यांचा यामध्ये तोटा झाला तर मल्टीस्टेटचा निर्णय आम्ही मागे घेतो तो निर्णय ते कधी शेतकरी देशोदडीला लागल्यावर घेणार का असा त्यांनी उपस्थित केला यावेळी माजी जिल्हा परिषद बाजीराव पाटील पाटील एस पाटील, शेतकरी संघटनेचे उत्तम पाटील शिवसेनेचे उदय सुतार संभाजी खोत उत्तम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली प्रास्ताविक जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णात पोवार यांनी केलं सूत्रसंचालन मनुवर मुल्ला यांनी केलं तर पंचायत सदस्य इंद्रजित पाटील यांनी आभार मानले महानकारे न्यूजसाठी निगवेहून अहंकारे